हॅलो एवरीवन. सो आज मी तुमच्यासोबत तुमचा डॅनड्रफ घालवण्यासाठी एक खूप छान आणि सोपी अशी होम रेमेडी शेअर करणार आहे. सो डॅनड्रफसाठी काहीतरी उपाय सांगा अशा बऱ्याच रिक्वेस्ट मला कमेंट सेक्शनमध्ये आल्या होत्या. सो तेच लक्षात घेऊन आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आली. सो येस, ही सोपी आणि इफेक्टिव्ह होम रेमेडी काय आहे जाणून घेऊयात. सो इथे मी एक चमचा खोबरेल तेल घेतलेलं आहे आणि तुम्ही तुमच्या हेअर लेंथनुसार खोबरेल तेल कमी किंवा जास्त करू शकता. सो तुमचे केस जर जास्तच मोठे असतील तर तुम्ही 2 ते 3 चमचे घेऊ शकता. छोटे असतील तर तुम्हाला जितकं तेल पुरतं तितकं रेग्युलरली तुम्ही जितकं तेल घेता तितकं तेल तुम्ही घेऊ शकता आणि ते तेल तुम्हाला गरम करून घ्यायचं आहे. सो हे तेल मी गरम करून घेतलं आहे म्हणून बघा तुम्हाला पातळ दिसत असेल हे, राईट. सो याला मी हीट दिली आहे आणि त्या गरम तेलामध्ये तुम्हाला लिंबाचा रस मिक्स करायचा आहे, थोडेसे थेंब मिक्स करायचे आहेत आणि मग हे मिक्स करून घ्यायचं आहे. दॅट्स इट. सो येस, रेमेडी काय आहे हे तर आपण जाणून घेतलं आहे. आता ही रेमेडी कशी करायची आणि कधी करायची, तर तुम्ही नॉर्मली जेव्हा ऑइल लावता ना तसंच तुम्हाला ऑइल लावायचं आहे. फक्त हे ऑइल तुम्हाला रात्रभर केसांमध्ये नाही ठेवायचं आहे. केस धुण्याच्या 1 तास आधी तुम्ही हे ऑइल लावा आणि 1 तासानंतर तुम्ही तुमचे केस धुवू शकता. नॉर्मल तुम्ही रेग्युलरली जो शॅम्पू वापरता त्याने केस धुवा. एखादा अँटी डँड्रफ शॅम्पू वापरला तर अजूनच उत्तम, त्यामुळे तुमचा डँड्रफ कमी करण्यामध्ये तुम्हाला अजूनच मदत होईल. सो येस, आठवड्यातून किमान 2 तरी तुम्ही हे तेल नक्की वापरा आणि तुम्हाला याचा रिझल्ट कसा मिळाला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. ऑल्सो, एकदाच ही रेमेडी वापरली आहे आणि लगेच तुमचा डँड्रफ कमी झाला आहे असं नाही होणार आहे. कंटिन्युअसली तुम्ही 3-4 वेळा हे वापरा. तुम्हाला कसा फरक पडतो आहे ते बघा आणि सेम रेमेडी थोडे दिवस कंटिन्यू करा आणि मगच तुम्हाला हळूहळू याचा रिझल्ट मिळेल. कारण होम रेमेडीजचा रिझल्ट यायला थोडासा टाइम लागतो, पण पेशन्स ठेवा, तुम्हाला याचा नक्की रिझल्ट मिळेल. अजून एक गोष्ट, तुम्हाला जर जास्त डँड्रफ नसेल म्हणजे डँड्रफला सुरुवात असेल किंवा अगदी कमी प्रमाणात तुम्हाला डँड्रफ असेल तरच ही होम रेमेडी तुमच्यावरती काम करणार आहे. येस, तुम्हाला जर अगदी मेजर डँड्रफ असेल किंवा स्कॅल्प इन्फेक्शन काही लोकांना होतं, म्हणजे स्कॅल्पमधून अक्षरशः असे फ्लेक्स निघतात, असं स्किन निघाल्यासारखी केसांमधून असे फ्लेक्स निघतात जे लोकांना वाटतं की तो डँड्रफ आहे, पण ॲक्च्युली ते एका प्रकारचं स्किन इन्फेक्शन असतं. डँड्रफ जी असते पुढची स्टेज असते. बट देन असं जर तुम्हाला मेजर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही एखाद्या डर्मॅटला कन्सल्ट करा आणि मग तुमचा तो प्रॉब्लेम औषधांनी किंवा डर्मॅट जे मेडिकेशन्स देईल त्याने सॉल्व्ह झाल्यावर मग मेंटेनन्ससाठी तुम्ही ही रेमेडी करू शकता. तुम्हाला जर डँड्रफ एकदम मेजर असेल ना तर ही होम रेमेडी काम करणार नाही. पण तुम्हाला जर नॉर्मल नॉमिनल डँड्रफ असेल, थोडाफार डँड्रफ झालेला असेल, डँड्रफची सुरुवात असेल, तर मात्र ही रेमेडी तुमच्यासाठी नक्की उपयुक्त ठरेल. सो येस, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. ही रेमेडी तुम्ही घरच्या घरी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला याचा रिझल्ट कसा मिळाला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. सोबतच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लोकमत्सकीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत सखी.